असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। जे झालं त्याचं दुःख करू नको, निष्कारण आता अश्रू गाळू नको, आयुष्याचा हा खेळच जरा वेगळा आहे, एका अंधाऱ्या रात्रीमुळे आपला प्रकाश कमी करू नको, अर्थात आपल्या वागणुकीकडे व्यवस्थित लक्ष द्या, खिलाडू वृत्ती जागृत ठेवा, कोणतीही अडी मनात न ठेवता हसत हसत पुढे व्हा। नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा, चला काही चांगलं ऐकूयात। दोन मित्र खूप वर्षांनंतर भेटले, बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं त्यांचं, नेमकं कारणही आठवत नव्हतं, पण इतक्या वर्षानंतर आज हा कसा काय भेटायला आला? पहिला मित्र विचार करू लागला, तो मित्र म्हणाला, मुद्दा म्हणून भेटायला आलोय तुला, हा योगायोग नाही आहे, क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांनाच भेटायचं ठरवलंय, सुरुवात तुझ्यापासूनच होती, कारण सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरून सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांमध्ये तूच अग्रस्थानी होतास। तो पुढे बोलू लागला, अचानक समोर आल्याने पहिल्या मित्राला त्याचा अहंकार पुरता बाजूला सारता काही आला नाही, तेवढा वेळच नाही मिळाला। तो मित्र पुढे बोलू लागला, 2 महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळाली, कॉलेजमध्ये 3rd year असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास, ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात नेमकं ते माझ्याच लक्षात आलं, आणि मग मी त्याचा बाजारच मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता, वर्गात सगळ्यांना सांगून सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली, त्यानंतर तू मला जे तोडलंस ते कायमचंच, मी किमान 20 वेळा तरी तुझी माफी मागितली, पण तू त्याच्याकडे दुर्लक्ष केलीस, तू त्यावेळी मला म्हणाला होतास, देव न करो आणि कधी तुझ्यावरती अशी वेळ येऊ, ती वेळ आली माझ्यावर 2 महिन्यांपूर्वी, नाही शिवू शकलो मी ते छिद्र, नाही करू शकलो रफू, नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा ओतून ते एक छिद्र माझ्या मुलाच्या हृदयाला पडलेलं, गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दूषणं देत, कसला बाप तू, अशी खिल्ली उडवत बहुधा मनातल्या मनात, म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे, आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल का हे पाहायला आलोय, यावेळी तू आपलं नातं रफू केलेलं पाहायला, त्यावेळी जेवढा हसलो मनापासून खदखदून तेवढंच यावेळी मनापासून हमसून रडायला आलोय। पहिला मित्र मात्र सुन्न होऊन हे सर्व ऐकत होता, देव करो नी तुझ्यावरती ही वेळ न येऊ याचा टोकाचा अर्थ त्याला हा अजिबातच अभिप्रेत नव्हता। घट्ट मिठी मारली त्या दोघांनी एकमेकांना, दोघेही एकमेकांचे विरुद्ध खांदे भिजवू लागले, एक मित्र त्याने नकळत केलेल्या पापातून आणि दुसरा मित्र नकळत केलेल्या शापातून उतराई होऊ पाहत होते, मुकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होते, दोघं मिळून एक नातं नव्याने रफू करू पाहत होते। मित्रांनो, हा मनुष्य जन्म एकदाच मिळतो, मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावण्याचा प्रयत्न आपल्याकडून सदैव झाला पाहिजे, त्यासाठी सर्व नात्यांना जपलं पाहिजे, कुणाचाही अपमान करू नका, कुणालाही कमी लेखू नका, आपले मित्र नातेवाईक शेजारी सहकारी आपले नोकर चाकर हे आर्थिक सामाजिक परिस्थितीने कमी असले तरीही त्यांच्यातले उणेदुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावरती कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका, जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे, आपल्या आचरणाने कुणी दुखावेल दुरावेल असे शब्द कधीही उच्चारू नका, आपल्या वाणीवर वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा, आणि जर चुकून अनावधानाने कुणी दुखावलेस तर वेळीच रफू करायला सुद्धा विसरू नका, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार, चला काही चांगलं ऐकूया।